मला लिंगभैरवी देवीच्या पायाशी असलेल्या महिषासूरच्या स्वरूपाचं काय महत्व आहे याबद्दल माहिती हवी आहे. आणि तो रेडा एका स्त्रीने एका पुरुषाची हत्या केली. महिषासूर सगळ्यात आधी तो एक पुरुष आहे. आपल्याला त्याच्याबद्दल खरोखरच फारसं काही माहित नाहीये, पण परंपरेने त्याला अतिशय वाईट प्रसिद्धी मिळाली आहे. तर तो वाईट आहे असं मानलं जात. आणि देवीने त्याचा वध केला आणि त्याचं वाहन, गरीब माणूस, कदाचित त्याला घोडा परवडत नव्हता म्हणून त्याने रेडा वापरला. आणि फक्त त्याला ठार मारण्यात आलं नाही तर अगदी त्याच्या रेड्याला देखील रेडा लढा देऊ शकतो. म्हणून भूतकाळात काही लोक रेड्यावर स्वार होत, कारण लढाईत घोड्यापेक्षा रेडा जास्त चांगला आहे. घोडा उंच आहे हाच एक फायदा आहे जर तुम्ही चांगले सैनिक असाल तरच, परंतु रेडा जर तुम्ही त्याला चांगले प्रशिक्षित केलं असेल आणि त्याचे चांगले पोषण केलं असेल तर तो गर्दीत थैमान घालू शकतो. म्हणून लढाईसाठी रेडा उपयोगी होता आणि अर्थातच भारतात लढाईसाठी लोक हत्तींचा वापर करत. पण त्याने रेडा वापरला ही कल्पनाचित्रे सुरूच राहिलीत. माणसातील पाशविवृत्ती, पशु स्वभाव, त्याच्यातील प्राण्यांचा स्वभाव हे दर्शविण्यासाठी, कारण तुम्ही काही स्वर्गातून खाली पडला नाही जसं काही लोकांचा समज आहे, तुमची उत्क्रांती झाली आहे. एक आमीबा, गांडूळ, नागतोडा, रेडा आणि बरंच काही, जसजशी उत्क्रांती होत गेली त्या सर्व प्रकारच्या पशूंच्या गुणांचे घटक अजूनही तुमच्यात आहेत. हो सर, तुम्हाला माहितीच आहे, ते अजूनही तुमच्यात आहेत. तर या सर्व अनिवार्य प्रवृत्ती आहेत. आज मेंदूचे शास्त्रज्ञ म्हणतात की आपल्या मेंदूचा एक भाग सरपटणाऱ्या प्राण्यांच्या मेंदूसारखा आहे. आपल्यात सरपटणाऱ्या प्राण्यांचा मेंदू आहे साधारण मुठीच्या आकाराचा. तर उत्क्रांतीची प्रक्रिया मेंदूच्या शास्त्रज्ञांनी हे दाखवून दिलं आहे की आपल्या मेंदूचा एक भाग सरपटणाऱ्या प्राण्यांचा आहे. म्हणजे मेंदूचा हा भाग अजूनही विकासाच्या त्या पायरीवर आहे जिथे तो उपजत प्रवृत्तीनुसार एका विशिष्ट पद्धतीने काम करतो. मग त्यावर मेंदूचे बाह्य पटल, सेरेब्रल कॉर्टेक्स एका फुलासारखे विकसित झालं. जर तुम्ही त्यातून कार्य करू लागलात आणि तसं घडायलाही लागलंय, मानवी पाठीचा कणा ताठ उभा झाल्यानंतर, मानवी पाठीचा कणा उभा झाल्यानंतर हे बाह्य पटल विकसित झालं आणि त्यानेच आपल्याला खरोखर मनुष्य प्राणी बनवलं. तेच तुम्हाला अस्तित्वाच्या वैश्विक ऐक्याचा विचार देतं. तेच तुम्हाला ही संकल्पना देतं की सर्व काही एक आहे. त्याच्याचमुळे तुम्ही एक वैज्ञानिक बनू शकता, एक आध्यात्मिक साधक बनू शकता. पण जर तुम्ही मागे फिरून असे All you have is instincts of survival. तर तुमच्याकडे केवळ पशु वृत्ती असतील ज्या केवळ जिवंत ठेवण्यासाठी उपयोगी आहेत, जास्त काही नाही. तर ही संपूर्ण प्रक्रिया मनुष्याचे विविध प्रयत्न, जसे शिक्षण, आध्यात्मिक प्रक्रिया, ध्यान धारणा, हे सर्व याच्या ऐवजी मेंदूच्या बाह्य पटलाच्या माध्यमातून माणसांनी कार्य करण्यासाठी आहे. उत्क्रांतीमधील ही तशी अलीकडचीच घटना आहे आणि त्या योगेच तुम्हाला जीवनाकडे एका अखंड एकसंध दृष्टिकोनातून बघण्याची जाणीव निर्माण झाली. जर तुम्ही तुमच्यातील मेंदूचा पार्श्वी भाग वापरत असाल तर केवळ स्वतःभोवती
सीमा आखणं एवढंच तुम्हाला येईल. म्हणून जेव्हा तुम्हाला इतर लोकांसोबत अडचणी येऊ लागतात, तुम्ही मर्यादा ठरवता, हे माझं आहे, हे तुझं आहे, ही माझी जागा, ही तुझी जागा आहे, माझी हवं आहे, तुझी हवं आहे, असे जेव्हा वागाल तेव्हा समजून घ्या की तुम्ही याच्याकडे आलात. तर आध्यात्मिक प्रक्रिया, योगाचा आयाम याकडे लक्ष देतोय की याला कसं विस्तारित करायचं. कारण तुम्ही मेंदूचा एकच भाग वापरू लागला तर कसे बसे तुमचे काम चालेल, पण तेवढं पुरणार नाही. कारण तुम्ही मेंदू पूर्णपणे वापरत नाही आहात हे पुराव्यानिशी सिद्ध झालंय की मेंदूच्या पार्श्वी भागात अधिक स्पष्टता येऊन तो मेंदूच्या बाह्यपटलाशी संवाद साधू शकतो. काही वैज्ञानिक प्रयोग, वैज्ञानिक परीक्षणांनी असं दाखवून दिलंय की काही विशिष्ट ध्यानाच्या सरावाने मेंदूचा हा भाग जो संकुचित सीमा आखण्याचे काम करतो त्याचा मेंदूच्या बाह्यपटलाशी संवाद साधू लागतो आणि हे दोन्ही भाग एकसंध मेंदूप्रमाणे कार्य करतात. तर मला माहीत नाही तुम्ही तुम्ही मेंदूचे हे फूल नक्कीच फुलवायला हवं आणि म्हणूनच योग संस्कृती तुम्हाला दिसेल की फुलांची चित्रे वापरली गेली आहेत. फूल फूल लहान फूल लहान फूल लहान फूल मोठं फूल ते आता फुललं आहे. जर ते फुललं तर आता मानवी बुद्धिमत्ता अगदी एकसंध होऊन कार्य करू लागेल, दुभागणाऱ्या मार्गाने नाही, तुम्हाला संकुचित करणार नाही. तुम्ही सर्वसमावेशक बनाल. सर्वसमावेशकता हे काही तत्वज्ञान नाही आहे, तो अस्तित्वाचा मूळ स्वभाव आहे. इतर कुठल्याच जीवाकडे हे जाणण्याची क्षमता नाही आहे. ते सर्वजण वैयक्तिक सीमा आखण्यात व्यस्त आहेत. एक कुत्रा सगळीकडे लघवी करत जातो ते त्याला काही मूत्राशयाचा प्रॉब्लेम आहे म्हणून नव्हे, तर तो आपले साम्राज्य प्रस्थापित करतोय, अर्थातच लघवीचे साम्राज्य. माणसं सुद्धा त्याहून फार काही वेगळी नाही आहेत. ती सुद्धा तीच गोष्ट करतायत, पण जरा वेगळ्या मार्गाने. हे माझं ते माझं ते माझं साम्राज्याच्या सीमा ठरवतायत. शक्य असेल तेव्हा त्यांना थोडं अजून पसरवतात, जेव्हा शक्य असेल तेव्हा जरा अधिक, आणि शक्यच नसेल तेव्हा सीमेवर भिंती बांधतात. आणि सतत घडतंय हे. म्हणून ते चित्र किंवा ते प्रतीक म्हणजे त्या पशुला ठार मारून खाली पाडले, हाच त्या प्रतिमेचा अर्थ आहे की महिषासूर आणि त्याच्या रेड्याचा वध केला, देवीच्या पायाखाली ठेवलं. म्हणजेच तुम्ही मोठं फूल झालात. याचा आणखी एक अर्थ म्हणजे जेव्हा पुरुष तत्व केवळ त्याच्या स्वतःच्या स्वभावाने अस्तित्वात असतं तेव्हा स्वाभाविकपणे ते उपजत पशुप्रवृत्तीनुसार जगू लागतं. म्हणजेच केवळ जेव्हा त्याच्यात स्त्री तत्वाचा समावेश होतो तेव्हा ते जरासं खुलतं. तर जेव्हा ते खुललं फुललं तेव्हा त्यातील पाशवविवृत्तीने तिच्या पायाशी गळून पडल्या, कारण ती त्यांच्यातून उत्पन्न झाली. म्हणून देवीच्या मंदिरातील प्रतीक एवढंच आहे की देवी आपल्या पूर्ण शक्तीनिशी उदय पावली आणि पाशवी वृत्ती गळून तिच्या पायाशी पडल्या.